अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतात ये जा करण्यासाठी वापरात येणाऱ्या पांदण रस्त्याचा विकास करून शेतकऱ्यांच्या शेतातील दळणवळण सोयीचे व्हावे यासाठी पांदण रस्ते विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे। त्यासाठी ज्या ज्या भागात पांदण रस्त्याची अवस्था खराब आहे त्या भागातील शेतकऱ्यांनी अर्ज पाठवावे असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले आहे। या संदर्भात पालकमंत्री कार्यालयाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की शेतकऱ्यांना शेतात ये जा करण्यासाठी समस्या भेडसावत असतात। शेतकऱ्यांच्या या समस्येकडे पालकमंत्री बच्चू कडू यांनी लक्ष वेधले आहे। या संदर्भात लवकर पांदण रस्ते विकास आराखडा तयार करण्यात येणार असून त्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागात ज्या ज्या ठिकाणी पांदण रस्त्याची खराब अवस्था आहे अशा ठिकाणच्या शेतकऱ्यांनी आपला अर्ज पालकमंत्री कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय परिसर अकोला येथे करावा असे आवाहन केले आहे। या माहितीच्या आधारे जिल्ह्यात पांदण रस्ते विकास आराखडा तयार करून पांदण रस्त्याचे जाळे विकसित केले जाईल। त्याद्वारे शेतकऱ्यांना शेतमाल अवजारे जनावरे वाहने शेतात ने आण करणे सोयीचे होईल असेही पालकमंत्री बच्चू कडू यांनी यावेळी सांगितले आहे।